लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार काल समोर आला. ते म्हणजे एका दलित महिला सरपंचाला कार्यालयात कोंडवल्या प्रकरणी एका विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. नेमका काय प्रकरण आहे ते सविस्तर पाहूया. मिळालेल्या माहितीनुसार शिवणखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच बायनाबाई साळुंखे या काल सायंकाळी कार्यालयात कामकाज करीत असताना गावातील सूरज साके हा आला व त्याने बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज करावयाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यास सरपंचाला सांगितलं. परंतु सरपंचांनी सदरील व्यक्ती कुठे आहे आणि त्याची कागदपत्रे का आणलीत अशी विचारणा केली तेव्हा साके हा रागात आला व त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गोंधळ घातला. सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना साके यांनी कार्यालयास कुलूप लावून सरपंचाला तब्बल 45 मिनिटं दाबून ठेवलं. ग्रामस्थांच्या मध्यस्थी केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढण्यात आले. तसंच सरपंच बायनाबाई साळुंखे यांना याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांना दिली. यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सूरज साके यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.